भारत पाकिस्तान यांच्यामध्ये वाद आहेत पण येणारे 75 वर्ष आपण वाया घालवायला नको असं वक्तव्य केलंय पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी. भारत पाकिस्तानमधले संबंध पुन्हा एकदा सुरळीत होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी भारताचे पंतप्रधान एस जयशंकर हे पाकिस्तानला गेले होते. या पार्श्वभूमीवर नवाज शरीफ यांनी भारतीय पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी भारत पाकिस्तान भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या आईची घेतलेली भेट आजही आपल्याला आठवते असं शरीफ म्हणाले. जयशंकर यांची पाकिस्तान भेट एक नवी सुरुवात आहे अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.